गेल्या काय 8 दिवसापासून सांगली कोल्हापूरला मुसळधार पावसाने झोडपलं होतं. कोल्हापूर शहर आणि सांगली शहरामध्ये जर पुराचं पाणी ओसरत जरी असलं तर पुराचा फटका ह्या शिरोळ तालुक्याला शेवट टप्प्यामध्ये बसवतो. आपण आता आपल्या डाव्या हाताला जर बघितलं तर एका बाजूला नरसिंहवाडी आहे, तर उजव्या हाताला बघितलं तर कुरुंदवाड आहे. कुरुंदवाड शहराला पंचगंगा नदीनं पूर्ण वेढा घातलेला आहे. कर्नाटकला आणि कुरुंदवाडला आणि नरसिंहवाडला जोडणारा हा पूल आहे. या पुलावर सध्या पाणी आलेलं आहे. हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. रस्ता आहे, त्याबद्दल जर बघितलं तर रस्ता सखोल असल्यामुळं तिथं 2 ते 2.5 फूट पाणी आहे. आपण कॅमेरामॅनच्या मधून सांगू शकतो की ह्या साईडला कृष्णा आणि पंचगंगेचा संगम आहे. या दोन्ही नद्यांचं एक म्हणून हे पाणी सगळं कर्नाटकातील आलमट्टीला जातं. ह्या साईडला जवळजवळ 2 मजले नरसिंहवाडीतील पाण्याखाली गेलेले आहेत. नरसिंहवाडीतील तर ह्या बाजूला जर बघितलं तर कुरुंदवाडला सुद्धा बेटाचं स्वरूप निर्माण झालेलं आहे. प्रशासनाकडून ती योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळं शिरोळ तालुक्याला आता खऱ्या अर्थानं पुराचा फटका बसायला सुरू झाला आहे. जवळजवळ 30 खेड्यांचा संपर्कसुद्धा तुटलेला आहे. ज्यावेळेला पूर सांगली कोल्हापुरातून ओसरत असतो त्यानंतर पुराचा खरा फटका हा कोल्हापूर जिल्ह्याला सोडून शिरोळ तालुक्याला बसत असतो. कारण की कृष्णा आणि पंचगंगा संगमावर हे संपूर्ण शिरोळ तालुका आहे. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेलं आहे. शेतीचं नुकसान मोठ्या प्रमाणात दरवर्षी होतं. शेतकऱ्यांना तुटपुंजी राज्य सरकारकडनं मदती दिली जाते पण किती दिवस पुरते. आता हजारो इथल्या ऊस असू दे, इथलं केळीबाग असू देत, इथले फूल उत्पादक असू देत, त्यामुळं सगळं नुकसान मोठ्या प्रमाणात होत असतं. पण एका बाजूला जर बघितलं तर आपण नरसिंहवाडी आणि कुरुंदवाडला हा जोडणाऱ्या दोन्ही बाजूलासुद्धा पुराचं पाणी पूर्ण वेढलेलं आहे आणि इथल्या हजारो नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.